या तिसऱ्या धड्याचा हा भाग चार आता मी सादर करीत आहे. धड्याचं नाव आहे शाल, लेखक आहेत राग जाधव आणि इयत्ता 10वीच्या इंग्लिश मिडियमच्या साठी असलेलं मराठीचं पुस्तक अक्षर भारती या पुस्तकातला हा धडा आहे. याचे तीन भाग आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. गेल्या वेळी आपण इथपर्यंत आलेलो होतो की शालीमुळे शालीनता येते की जाते, या प्रश्नाचे माझे उत्तर जाते असेच आहे. सन्मान करण्याच्या रूपाने आपण खरे तर एक शालीन जग गमावून बसण्याचा धोकाच मोठा आहे. इथपर्यंत आपण मागच्या वेळी आलो होतो. आता पुढे मी 2004 साली मराठी साहित्य संमेलनाचा बिनविरोध अध्यक्ष झालो. आता या ठिकाणी मी म्हणजे राग जाधव. तत्कालीन 1-2 वर्षात माझ्यावर शालींचा वर्षाव झाला. म्हणजे काय, खूप शाली मिळाल्या. एवढ्या शाली जमत गेल्या की माझ्या 8x6 खोलीत त्यांना ठेवणेच शक्य नव्हते. म्हणजे लेखक किती साधे राहत होते हे याच्यावरून लक्षात येत आहे की त्यांचं राहतं घर म्हणजे 8x6 खोली होती, 8x6 फूट. मग मी सगळ्या शालींचे गाठोडे बांधून ते निकटवर्ती मित्राकडे ठेवले व त्या शाली वापरण्याचे वगैरे त्याला सर्वाधिकार दिले. त्याला म्हटलं तू ह्या शाली घे, जितक्या वापरायच्या तितक्या वापर, कुणाला द्यायच्या तर देऊन टाक, काय वाटेल ते कर. त्या शाली दिल्या. बिचारा अतिप्रामाणिक, त्याच्याही छोट्या खोलीत त्याने ते सांभाळले. हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या गरीब श्रमिकांना. आणि मग लेखक राग जाधव यांनी काय केलंय, त्या शालींचं मित्राकडे सांभाळायला दिल्या, पण त्यांनी नुसत्याच सांभाळल्या, म्हणजे त्यांनी काही त्याचा उपयोग केला नाही. तो अतिप्रामाणिक असं राग जाधव म्हणत. आणि मग शेवटी राग जाधवांनी स्वतःच गरीब कष्टकरी लोकांना या शाली वाटून टाकल्या की ज्यांना स्वतःच्या रोजीरोटीतून एखादी शाल विकत घ्यायची म्हटल्यावर खूपच मोठं संकट असू शकेल, अशा गरीब श्रमिकांना त्यांनी या शाली वाटल्या. ही खरी शालीनता, विनम्रता. तर पुढे जाऊया. याच सुमारास मी शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराच्या पुलावर बहुधा रोज संध्याकाळी जात असे. आता ही पुण्यातली गोष्ट दिसते बरं का, कारण शनिवार पेठ आणि ओंकारेश्वर मंदिर म्हणजे पुणे. तर आता हे वाईचं नाही आहे, हे पुण्याचं आहे. आणि ओंकारेश्वर मंदिरावर फिरायला येणारं पब्लिक पुण्यात अजूनही भरपूर आहे. तेथील कट्ट्यावर बसणे मला आवडे, बऱ्याच जणांना आवडतं अजूनही. एक दिवस काय घडले की कडक थंडीच्या दिवसात एक म्हातारा अशक्त भिक्षेकरी, भिक्षेकरी म्हणजे खरं त्यांना भिकारी असंच म्हणायचंय, पण त्यांनी आपला बरा शब्द वापरला. भिक्षेकरी कट्ट्याला लागूनच चिरगुटे टाकून व पांघरून, काही चिरगुटे टाकली होती काही चिरगुटे पांघरली होती, कुडकुडत बसल्याचे मी पाहिले.
आता चिरगुटे म्हणजे काय हे लक्षात घ्या. चिरगुटं म्हणजे असे फाटके तुटके कपडे किंवा फाटक्या तुटक्या चादरी असं सगळं, म्हणजे जो सामान्यपणे लोक वापरत नाहीत टाकून दिलेलं आहे, असे सगळे कपडे गोळा करून त्यातले काही पांघरायला घेतले आणि काही अंथरायला टाकले. आणि असा तो भिक्षेकरी म्हणजे भिकारी म्हातारा तो बसला होता. कुठे? ओंकारेश्वराच्या कुठे बसला होता बरं, कट्ट्यावर. संध्याकाळी म्हणजे त्या कट्ट्याच्या बाजूला, कट्ट्यावर तर काही बसणार नाही, कट्ट्यावर ते लेखक बसले होते की कडक थंडीच्या दिवसात एक म्हातारा अशक्त भिक्षेकरी कट्ट्याला लागून, हा म्हणजे असा कट्टा आहे आणि त्याला लागूनच ते काही चिरगुटं टाकलेली काही पांघरलेली असा कुडकुडत बसलेला राघव जाधव यांना दिसला, ते मी पाहिलं. आणि मग काय, दुसऱ्या दिवशी मी दोन शाली घेऊन ओंकारेश्वराच्या कट्ट्याजवळ, केल्यावर दिसत, दुसऱ्या दिवशी मी दोन शाली घेऊन ओंकारेश्वराच्या कट्ट्यावर आलो. तो म्हातारा होताच त्याला दोन्ही शाली दिल्या. त्याने थरथरत्या हातानी मला नमस्कार केला, मला म्हणजे राघव जाधव यांना. आता ही गोष्ट मोठी ऐकण्यासारखी आहे. पुढे 4-5 दिवस मला काही कामांमुळे संध्याकाळी ओंकारेश्वराला जाण्यास उसंत लाभली नाही, म्हणजे वेळ मिळाला नाही. त्यानंतर मी नेहमीप्रमाणे येजा करत राहिलो. मग एकदम त्या भिक्षेकरी वृद्धाची आठवण आली, तो नेहमीच्या ठिकाणी नव्हताच. तेथील पुलावर चक्कर मारावी म्हणून मी उठलो व पुलावरून चालू लागलो. पुलाच्या जवळपास मध्यावर तो भिक्षेकरी म्हातारा दिसला. मी लगबगीने त्याच्याकडे गेलो. पाहतो तो काय, तीच चिरगुटे अंगाखाली व अंगावर, तेच कुरकुरणे, तेच दिनवाणे जिणे. मी म्हटले, बाबा तुम्ही मला ओळखले? त्याने नकारार्थी मान हलवली. मग मीच म्हटले, बाबा 5-6 दिवसांपूर्वी मी तुम्हाला 2 शाली दिल्या होत्या, आठवते? यावर म्हातारा खुलला व पुन्हा हात जोडून म्हणाला, हे भल्या माणसा, तू लई मोठा, म्यासनी शाली दिल्या, पण बाबा म्या भिकाऱ्याला शाली कशा शोभतील? त्या शोभेपेक्षा पोटाची आग लई वाईट. मी शाली इकल्या व 2-3 दिवस पोटभर जेवून घेतलं बाबा. आमचं हे असलं बिकट जिण, तुझं लई उपकार आहेत बाबा. शालीची शोभा आणि ऊब व पोटाची आग आणि अन्नाची ऊब. भुकेल्यास अन्न द्यावे, तहानलेल्यास पाणी द्यावे, आणि हेही जमले नाही तर अभाग्यांना सन्मानाच्या शाली तरी द्याव्यात. डोळ्यातून पाणी काढणारा हा प्रसंग आहे. एकीकडे आपल्याला असं दिसत की पु ल देशपांडेंनी सत्काराच्या ज्या शाली राघव जाधव यांना दिल्या, त्या शाली ती शाल त्यांनी मोठ्या आपुलकीनी जपून ठेवली, वापरली नाही.
कारण त्यांना त्या पुलकित शालीमध्ये आपला खूप गौरव झाला आहे असं वाटत होतं, आणि इतकी गौरवाची शाल का रोज वापरायची पांघरायला, आणि एकीकडे हा भिक्षेकरी त्याला दोन शाली दिल्या यांनी, आणि त्यांनी त्या विकून 2-3 दिवस पोटभर जेवला। म्हणजे शालींच्या या सगळ्या कथेतून किंवा वेगवेगळ्या प्रसंगांमधून लेखकाला नक्की काय सांगायचं आहे? लेखकाला असं सांगायचं असावं की आपला सन्मान, आपला मान मरातब ह्याचं जग जरी एकीकडे असलं, तरी दुसरं एक जग आपल्याच जगाच्या जवळपास राहतं आहे, आणि ते जग, त्यातलं जिणं, त्यातलं जगणं हे फार भयंकर आहे, आणि त्या भयंकर जगातल्या दोन गोष्टी त्यांनी उल्लेख केलेला आहे लेखकाने। एक म्हणजे ती बाई की त्या टोपलीमध्ये मुलाला ठेवून, बाळाला ठेवून मासे मारणारी ती बाई, आणि दुसरं म्हणजे काही चिरगुट खाली टाकून आणि पांघरून तिथे बसलेला आणि तिथे तसाच जगत असलेला तो म्हातारा भिकारी, असे दोन प्रतिनिधी या नाहीरे जगातले लेखकांनी या ठिकाणी दाखवले आहेत। आणि पु ल देशपांडे, सुनीताबाई, नारायण सुर्वे कवी आणि राघव जाधव स्वतः हे सगळे आहेरे जगाचे प्रतिनिधी म्हणून या कथेमध्ये किंवा या प्रसंगामध्ये दाखवलेले आहेत। नाहीरे जगामधल्या प्रतिनिधींना त्यांची दुःखासाठीची मन बोथट झालेली आहेत, काय पांघरायला आहे नाही, खायला आहे नाही, जसं काही येईल तसं ते जगत आहेत। त्यांच्याकडे मग शालीनता ही कुठे आहे? नक्की मिळालेल्या शाली या अशा नाही रे जगातल्या, ज्यांच्याकडे काही नाही अशा लोकांना मिळालेल्या शाली देऊन टाकणं, याच्यातली शालीनता सुद्धा लेखक या पाठात वर्णन करीत आहेत। तेव्हा आता हा पाठ संपला, त्याचं वाचन संपलं, थोडंफार वाचता वाचता स्पष्टीकरण जे दिलं ते संपलं। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच पाठाचं थोडं विश्लेषण करूया, आणि त्याच्यानंतर त्यातल्या ते धड्याखाली हे प्रश्न दिलेत ना एवढे मोठे, त्यातले बरेचसे सोपे आहेत, काही प्रश्न थोडे आपण सोडवायचा प्रयत्न करू, मला जे योग्य वाटतील की ह्या प्रश्नांच्या बाबतीत तुम्हाला मार्गदर्शन लागेल असं वाटेल तर मी ते प्रश्न सोडवेन, नाही बाकीच्या प्रश्नांना मी म्हणेन हा प्रश्न सोपा आहे मी नाही उत्तर सांगत असं म्हणेन। तोपर्यंत तुम्हाला या तुमच्याही आजूबाजूला जे जग आहे त्याच्यामध्ये असे जे कोणी भिकारी आहेत, असे जे कोणी हीन दीन जिण जगणारे लोक आहेत, ते तुम्हाला पाहता यावेत, त्यांना काही मदत करता आली तर ती तुम्हाला मोकळेपणाने करता यावी, आणि या निमित्ताने तुमची सुद्धा शालीनता वाढती रहावी, यासाठी तुम्हाला शुभेच्छा।